आज भगतसिंग कोश्यारी यांनी ध्वजारोहण केलेलं आहे. बंधू आणि भगिनींनो, देशाच्या 17व्या प्रजासत्ताक वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्राच्या जनतेला मी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. माझ्या मराठीचे बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके असा मराठीचा गौरव करणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलीला वंदन करून मराठीतून बोलतो. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महान समाजसुधारक यांना प्रारंभी अभिवादन करतो. आंतरराष्ट्रीय दर्जा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या कामाला गती देण्यास महाराष्ट्र शासन बांधील आहे. महाराष्ट्रातील गडकिल्ले हा आपला समृद्ध वारसा आहे. गडकिल्ल्याचे जतन व संवर्धन करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. रायगड किल्ल्याच्या विकास आराखड्यानुसार विकास कामांना गती देण्यास आम्ही बांधील आहोत. बंधू आणि भगिनीनो, इंदू मिल येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाला शासन गती देत असून प्रस्तावित स्मारकाच्या पुतळ्याची उंची वाढ विण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. हे आंतरराष्ट्रीय स्मारक जगाला अन्याय तसेच विषमतेविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा देणारे ठरेल. आपल्या थोर समाजसुधारकांनी घालून दिलेल्या मार्गाचे अनुसरण करीत समाजातील वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासाला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत याचा मी पुनरुच्चार करतो. शेती हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा पाया आहे. पाया मजबूत असेल तरच अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. शेतकरी सक्षम झाला तरच हे शक्य आहे. सध्या अडचणीत असलेल्या बळीराजाला कर्जमुक्त करण्याबरोबरच चिंता मुक्त करण्याचा प्रयत्न आम्ही करतील आहोत. याकरिता महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आम्ही लागू केली आहे. 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदती पीक कर्जाची पुनर्रचना या योजनेत करण्यात येत आहे. ही पर्यटन विकास महामंडळ आणि वन विकास महामंडळ यांची एक संयुक्त समिती गठीत करण्यात आली आहे. वन पर्यटनाचा विकास करून रोजगारामध्ये वाढ करण्यात येईल. संत तुकाराम महाराजाचा अभंग आहे, वृक्ष बलही आमा सोयरे भंचरे पक्षी ही सुसरे आळविती. राज्यातील वनीकरण कार्यक्रम वन्यजीव संवर्धन आणि निसर्ग पर्यटन यामध्ये महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. राज्यातील वृक्षाच्छादन बाडवेणे कांदवलन आणि वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन करण्यावर राज्य शासन भर देत आहे. राज्यात महिलांद्वारे चालवण्यात येणारे 8 लाखांहून अधिक स्वयंसहायता बचत गट आहेत. त्याच्या समीकरणावर लक्ष केंद्रित करण्याचे आम्ही ठरविले आहे. कौशल्य विकास कार्यक्रमाद्वारे स्वयंसहायता गटांचे बळकटीकरण करण्याबरोबरच विधवा विशेषतः सहित वीरपत्नी आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा प्रत्येकता व घट स्फोटित महिला यांना स्वावलंबी बनविण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. माझी खात्री आहे की समाजातल्या विविध वंचित घटकांसाठी असे कार्यक्रम राबविल्यामुळे या घटकातील व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सबल होण्यास मदत होईल. महती तंत्रज्ञानामुळे आपले जीवन सुलभ झाले आहे. या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख गतिमान तसेच पारदर्शी होण्यासाठी प्रयत्न करीत आहे. रंगभूमी चळवळीचा इतिहास साकारणारे संग्रहालय सुरू करण्यात येईल. या संग्रहालयामुळे जगतातील असा रंगभूमी चळवळीचे एकत्र दर्शन जगाला पाहायला मिळेल. देशातील समुद्रावरील सर्वात जास्त लांबी असणारा पूल राज्यात उभारला जात आहे. शिवडी नवा सेवा प्रकल्पाच्या म्हणजेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या पुलाच्या पहिल्या गाठा उभारणे काम सुरू झाले आहे. आपण नुकताच या कामाचा शुभारंभ केला. मुंबई नवी मुंबईला जोडणारा
हा भारतातील महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. यामुळे या भागातील सार्वजनिक वाहतूक गतीने होण्यास मदत होणार आहे. मुंबईच्या इतिहासातील सर्वात महत्वाकांक्षी असणाऱ्या नरीमन पॉइंट ते बरेली कोस्टल रोड प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. मुंबई शहर आणि पश्चिम उपनगराला जोडणारा कोस्टल रोड प्रकल्प लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. नुकतेच राज्य रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. रस्ते अपघात कमी करण्यासाठी राज्य रस्ता सुरक्षा अभियान राज्य भरात राबविण्यात येत आहे. वाहतूक शिस्त पालनसाठी फिरते तपासणी पथक नियुक्त करण्यात आले आहे. शहराच्या विकासाबरोबरच शहराचे पर्यावरण संरक्षण देखील महत्त्वाचे आहे. विकासाच्या नियोजनात पर्यावरणपूरक बाबीवर भर देण्यात येईल. एकदाच वापरले जाणारे प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वस्तू यावर बंदी घातली असून या बंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करीत आहे. कचऱ्याचे संकलन वाहतूक ओल्या उसुक्या कचऱ्यावर प्रक्रिया यासाठी सुविधा निर्माण करण्यात येत आहे. साठलेल्या जुन्या कचऱ्यावर प्रक्रियेसाठी 13 शहरामध्ये पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाले आहेत. राज्यातील कचरा मुक्तीसाठी राज्यस्तरीय एकत्रित आराखडा तयार करण्याच्या तसेच राज्यातील सर्वच शहरामध्ये अमृतवन प्रकल्प राबविण्यात येणार आहे. विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या दिव्यांग प्रकारानुसार आवश्यक असणारी विशेष प्रकाराची पुस्तके आणि साहित्य उपलब्ध करून दिले आहेत. याचा फायदा राज्यातील 2,50,000 दिव्यांग विद्यार्थ्यांना झाला आहे. दिव्यांगाच्या व्यक्तिमत्व विकासाबरोबरच विशेष कौशल्याचा राज्याला उपयोग होईल याची मला खात्री आहे. दिव्यांगासाठी सार्वजनिक ठिकाणी दिव्यांग स्नेही सुविधा निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र नेहमी आघाडीवर राहील. नाशिक ठाणे अमरावती व नागपूर विभागातील आदिवासी क्षेत्रात टप्प्याटप्प्याने क्रीडा उत्कृष्टता केंद्र अथवा क्रीडा अकादमी निर्माण करण्यात येईल. यामुळे आदिवासी युवकांचे खेळामधील कौशल्य अधिक वाढेल.